मग तो काय तो दिल्लीला प्रकार घडला तो पोलिसांना शिव्या देतात, पोलिसांवरती हात टाकता तुम्ही, फोडून काढले पाहिजे, फोडून काढले पाहिजे. कारण या दिवसामध्ये ह्यांना या गोष्टी सुचतात कशा, की हा जो लॉकडाऊन आहे केलेला आहे तो अतिशय गांभीर्याने घ्यावा. मी समजू शकतो की लोकांना अनेक प्रश्न आहेत की बाबा रेशन आणण्यापासून भाजी आणण्यापासून अनेक प्रश्न आहेत, ते मला असं वाटतं अनेक ठिकाणी उपलब्ध पण आहेत, उपलब्ध सरकार करत पण आहे. मला भीती एका गोष्टीची आहे की जर समजा हे गांभीर्याने घेतलं गेलं नाही आणि हा जर लॉकडाऊन जर समजा त्याचे दिवस परत वाढवले गेले, त्याचे होणारे परिणाम जे आहेत, म्हणजे उद्या ह्याचा संपूर्ण परिणाम हा उद्योगधंद्यांवरती होणार, सरकारकडे आज कुठचेही प्रकारचे कर येणार नाहीत, सरकार खाली जाणार. आत्ताच तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे 50% आपलं म्हणजे 50% पगार आणलेत सरकारला, सरकार म्हणजे चालवणं देखील ह्या गोष्टी पण कठीण होऊन बसणार. जितके दिवस आपण हे वाढवू तितके दिवस या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होत राहणार, होत जाणार. शेवटी आर्थिक संकट मोठं येणार जर समजा आत्ता आपण शिस्त पाळली नाही तर. परंतु आत्ता जे पाळतायत ही गोष्ट, लॉकडाऊन पाळतायत, जे घरातनं बाहेर पडत नाही आहेत, आज त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. आज लोकांना समजत नाही आहे की कालांतराने त्यांची नोकरी राहील का, उद्या जर समजा रेशन आणायचं रेशन मिळणार आहे का, जर समजा तुम्ही सगळ्या बॉर्डर सील केल्यात तर जे ट्रक्स बाहेरून येत आहेत भाजीपाला येतोय तो येईल का, येणार का, नाही येणार. आणि जे शिस्त पाळत नाहीत हे त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि आता सध्या काय झालंय, सध्या प्रत्येक घरी एक डॉक्टर झालाय, प्रत्येकाला काहीतरी आपलंच आपलं काहीतरी सुचतं. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कोणी म्हणतं अजून काहीतरी लसूण खा, कोणी म्हणतो कांदा खा, कोणी म्हणतो अजून काही खा. शेवटी एवढे डॉक्टर जी मेहनत करतायत ते काही उगाच नाही आहे, आणि त्यांचा जीव धोक्यात घालून हे सगळे डॉक्टर्स आज जे काम करतायत, मला कळत नाही. मला खरंच या डॉक्टर्स, सर्व डॉक्टर्स, तुमचे पाणी पुरवठा करणारे सर्व कर्मचारी, तुमचे वीज पुरवठा करणारे सर्व कर्मचारी, भाजीपाला मार्केटमध्ये, खरं तर शेतकऱ्यांचे आभार मानले पाहिजेत की ते अजूनही या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतायत, अजूनही धान्य सगळ्या ठिकाणी येतंय, पोचतंय, सरकारही त्याच्यामध्ये काम करतंय, नाही अशातला भाग नाही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस, हे एवढे सगळे लोक, ही यंत्रणा सगळा आपला जीव धोक्यात घालून या सगळ्या गोष्टी करते आणि लोकांना शिस्त अजून काही जणांना येत नाही. मी त्या दिवशी पंतप्रधानांचं भाषण नीट पाहिलं, ऐकलं. खरं तर आत्ता वैद्यकीय यंत्रणा कशा प्रकारे राबवली जाते आहे, खरंच किती पेशंट्स आहेत, खरंच किती मृतांचा आकडा नेमका किती आहे, कारण कसं आहे चॅनलवरती वेगळं येत आहे, व्हॉट्सॲपवरती वेगळ्या गोष्टी येत आहेत, इतर मेसेजेस वेगळे येत आहेत, लोक काहीतरी भलतंच बोलत आहेत. ही जी संभ्रमावस्था आहे, ही संभ्रमावस्था मला असं वाटतं की जे त्या पदावरती बसलेले आहेत त्यांनी संपवायची असते. मला असं वाटतं पंतप्रधानांच्या भाषणामध्ये एक आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं की नेमका आपण देश म्हणून आत्ता आपण कुठे चाललो आहोत, पुढे काय घडणार आहे. उद्या जर उद्योगधंदे बंद झाले, लोकांवरती कर्ज आहेत, हे जर उद्या उद्योगधंद्यांना जर समजा तुम्ही काही रिलीफ दिला नाहीत आणि हे जर उद्या बंद झाले, त्याचा परिणाम सरळ तुमच्या नोकऱ्यांवरती होणार.